ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अनोख्या अशा हिंदवी स्वराज्याच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ही दिनदर्शिका लोकांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करेल अशी भावना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त करत नरेंद्र पवार यांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर एका हिंदू राज्याचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुवर्ण इतिहासाची आपल्याला नेहमीच जाणीव राहील. या उद्देशाने माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हिंदवी स्वराज्य या संकल्पनेवर आधारित या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. श्री मलंगडाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या कोकणातील साधू संतांचा कुंभमेळा अर्थातच श्री मलंगड हरिनाम सप्ताह सोहळ्यात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेत छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत विविध प्रसंगांचे वर्णन करण्यात आले असून ही दिनदर्शिका लोकांना नक्कीच योग्य दिशा दाखवण्याचे काम करेल असा विश्वास यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच दिनदर्शिकेसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय निवडल्याबद्दल नरेंद्र पवार यांचे कौतुकही केले. नमस्कार. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.